हे नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मी राहुल अंजारलेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कोंडा लेणी पाहायला चाललो आहे. तर ही रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आहे. कर्जत पासून जवळपास 11 ते 12 किलोमीटर आहे. तर जर तुम्हाला कोंडा लेणीकडे यायचं असेल तर दोन ऑप्शन आहेत. एक तर आपली स्वतःची पर्सनल व्हेकल असेल तर चांगलंच आहे, नाहीतर कर्जत स्टेशनला ट्रेनने या. तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो पाहिजे असेल तर श्रीरामपुरा पुलापर्यंत चालत या, आणि तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल जी की तुम्हाला कोंडिवली गाव इथपर्यंत सोडेल, आणि तिथून तुम्हाला 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर चालत ह्या इथपर्यंत यायला लागेल, आणि इथून आपली ट्रेक स्टार्ट होईल. आणि आणखीन एक तिथे दुसरं ऑप्शन आहे जिथे तुम्हाला पर्सनल तुम्ही रिक्षा वगैरे किंवा टॅक्सी घेऊन येऊ शकता. त्याचे चार्जेस काहीतरी 300 रुपये आहेत. तुम्ही डिपेंड करतं बार्गेनिंग कसे करता. तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता. आणि आता आपल्याला 12:30 वाजले तरी अजून आपली ट्रेक सुरू नव्हती झाली. आता पाहूया किती टाईम लागतो आपल्याला चढायला. आणि माझ्यासोबत आहे सुनील. तर आम्ही बाईकवर आलात दोघंजणं. मी कर्जत स्टेशनला ट्रेनने आलो आणि तिथून सुनीलसोबत मी बाईकवर आलो आहे. तर चला माझ्यासोबत ह्या ट्रेकची मजा घ्या आणि आपण थोडी माहिती देऊ लेणीबद्दल. जर तुम्ही कर्जत स्टेशनवरून चालत इथपर्यंत आलात ह्या श्रीराम पुलाजवळ तर तुम्हाला इथून शेअरिंग ऑटो भेटतील जे प्रत्येकी 30 रुपये घेतील. तर जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही शेअरिंग ऑटोने जाऊ शकता. हा श्रीराम पूल आहे. जर आपण जर तुम्ही शेअरिंग ऑटोने आलात तर तुम्हाला ह्या गावामध्ये सोडतील. हा बेस्ट विलेज आहे कोंढाणा गाव. ट्रेक सुरू केल्यानंतरला आपल्याला असे मार्ग दिसतील लेणीकडे जाण्यासाठी. तर आपण त्यांच्याच मदतीने जाणार आहात. तसं सुनील इथला लोकलच आहे तर त्याला इथला पूर्ण माहिती आहे कसं काय कुठून शॉर्टकट वगैरे. तर आपण त्यासोबत जाऊ. पण आपल्याला जेवढं सोपं आणि तुम्हालाही नेक्स्ट टाइम कधी आला तर मदत होईल अशा पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करू. लहान मुलांची ट्रिप आलेली आहे इथे. हाय, मी पाहू शकता ट्रेक काय एवढी हार्ड नाही आहे. लहान मुलं पण इझिली ट्रेक करतायत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण येऊ शकता ट्रेक करण्यासाठी. आपल्याला जाताना मध्ये मध्ये असे छोटे छोटे पाण्याचे झरे पाहायला मिळतील. हा पहा आणखीन एक वॉटरफॉल. तो मागे झरा होता, हा वॉटरफॉल आहे. छोटासा आहे पण तुम्ही इथे जाता जाता मध्ये एन्जॉय करू शकता. सध्या पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे. आपण लेणीची इथे पोचलेलो आहोत. लेणीच्या खालती पोचल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या पाहायला दिसतात. त्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्यासमोर ही लेणी आहे. ट्रेक खूप सोपा आहे.
जर तुम्ही कुठे मध्ये टाइमपास नाही केलात, फोटो वगैरे काढण्यासाठी नाही थांबलात ना, तर मोस्टली हार्डली एकदम अर्धा तास लागेल फक्त इथे पोहोचण्यासाठी. बाकी तुम्ही मध्ये 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 थांबून एन्जॉय करत सुद्धा येऊ शकता. कोंढाणा लेण्यातील बरीचशी पडझड ही नैसर्गिक कारणामुळे झालेली आहे आणि येथील भव्य चैत्यगृह सुमारे 2100 वर्षानंतर सुद्धा आपले सौंदर्य टिकून उभे आहे. तुम्ही पाहू शकता चैत्यगृह किती भव्य आणि रेखीव आहे. जर आपण चैत्यगृहाच्या छताकडे नीट पाहिले तर असे दिसून येते की ह्याचे छत अश्वनालाकृती म्हणजे घोड्याच्या नालीसारखे आणि गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीसारखे आहे. हे पहा, आपल्याला इथे नीट समजून येते की छत अश्वनालाकृती आणि गजपृष्ठाकार आहे. ते दोन मार्ग आणि दालन अशी ह्या चैत्यगृहाची रचना आहे. आपण पाहू शकतो चैत्यगृह सुमारे 22 मीटर लांब, 8 मीटर रुंद व 8.5 मीटर उंच आहे. टोटल इथे 30 अष्टकोनी स्तंभ होते. आता ते बहुतेक स्तंभांची पडझड झालेली आहे. काही पडझड झालेले स्तंभ आपल्याला पाहायला मिळतील. आपण ह्या ज्या खोबण्या बघतोय ह्या त्यावेळी दिवे लावून चैत्यग्रह उजाळून काढला जायचा, तर त्यासाठी ह्या कोरी खोबण्या ह्या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला जी ही लेणी दिसते त्याच्या बाजूला जो हा शिलालेख आहे त्याचा अर्थ असा आहे की कन्नडचा शिष्य बलकेन यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे आणि हा शिलालेख धम्मलिपी ह्या लिपीमध्ये कोरलेला आहे. चैत्यगृहाबरोबर इथे असलेला विहार पण महत्त्वाचा आहे. वरांडा, सभागृह आणि सभागृहाच्या तिन्ही बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या अशी या विहाराची रचना आहे. वरांड्याच्या दर्शनी भागात 5 स्तंभ होते. आता फक्त या स्तंभांचे स्तंभशीर्ष सुरक्षित राहिले आहेत. सभागृहात तिन्ही भिंतीत प्रत्येकी 6 याप्रमाणे 19 खोल्या आहेत. त्यापैकी फक्त 2 खोल्यांमध्ये 2 दगडी भाग व इतर खोल्यांमध्ये फक्त 1 दगडी भाग आहे. बाजूच्या कोपऱ्यात लेणी संकुलातील एकमेव पाण्याची टाकी आहे. पाणपुडी हे बौद्ध लेण्यांचे वैशिष्ट्य आहे, कारण बौद्ध लेण्यांमध्ये एकतरी पाण्याची टाकी असते. या कुंडाच्या मागे बाक असलेले लेणे व लेण्यांच्या अंतर्भागात अजून एक उपलेणे आहे. बाक असलेल्या लेण्याचा उपयोग भोजन मंडप तर उपलेण्याचा उपयोग धान्य कोठार म्हणून होत असावा. बघा मच्छर किती चावल्यात मला. जर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.